सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितली होती की ह्या साड्या ज्या रेंटवरती द्यायच्या आहेत, म्हणजे आपण कार्यक्रमासाठी नेहमी कुठेतरी डान्स असेल काही असेल तर आपण रेंटवरती आणतो, आणि नाहीतर मराठीत भाड्याने साडी घेणं असं बोलतात. लहान मुलींच्या साड्या डान्ससाठी नेहमी ज्या आपल्या सिम्पल जरी काठाच्या असतात त्याला पैठणी बॉर्डर अशी बोलतात, त्याच जास्त करून भाड्याने भेटायच्या. पण आता सगळीकडे नऊवारी आणि नऊवारीमध्ये बरेच पॅटर्न असं भाड्यानेही देतात. कारण काय, दरवेळेस आपल्याला वेगवेगळी साडी घालायची असते तर तेवढं जमत नाही. मग आपण काय करतो, साडी कोणाकडे रेंटवरती भेटतं का, इवन इंस्टाग्राम पेजवरून बरेच जण हे करतात किंवा यूट्यूबवरून अशा पद्धतीने. तर मी ह्या साड्या मी तुम्हाला दाखवले होते कारण ह्या साड्या माझ्याकडे शिवायला बल्कमध्ये आल्या. बल्क म्हणजे कमीत कमी एक डझन साड्या. ह्याच्यात कलर कॉम्बिनेशन वेगळे सेम असतात, बॉर्डर थोडीशी वेगळी असते, पण ही पैठणी. आणि मी ही साडी घातली होती का असं विचारली होते तुम्हाला, ह्याच्यामध्ये मला वाटतं ब्राह्मणी मी पिवळी घातलेली, पण अशी ह्याची नव्हती, शाही मस्ताने नव्हती. तर आज शिवजयंतीचा कार्यक्रम होता कॉलनीमध्ये, त्याचा मी व्हिडिओ शूट केलेला आहे. त्याच्यात मी जास्त मी नाहीच दिसले कारण मला बॅक कॅमेराने सगळं शूट घ्यावं लागलं. मिरवणूक आहे, लेझिम होतं, परत काय होतं ते कोल्हापूरचं मर्दानी खेळ आणि मुलांचे नाटक हे सगळं करण्यात मी असा कॅमेरा धरला नाही, बॅक कॅमेरानेच काढले. त्याचे मी व्हिडिओ लवकरच एडिट करून टाकेन, पण हे मला दाखवायचं होतं. कार्यक्रम तिथं झाला आणि तिथं भंडारा होता, जेवलो. आज संकष्टी होती, उपास तिथं सोडला. आल्यानंतर मी म्हणले आज काय शूट घ्यायचं नाही, नंतर परत ह्या साड्या कारण डझनमध्ये आहेत तर वेगवेगळ्या कलरचे आहेत, म्हणले परत शूट घेऊया उद्या परवा. पण एवढी सगळी तयारी करणं, नथ घालणं, सगळं करणं जमणार नाही. चंद्रकोर लावला, ॲक्च्युली सगळा मेकअप पण थोडासा हे झाला असेल. सिम्पल मंगळसूत्र घातलं आहे आणि वरती गोल्डनचं एक छोटंसं नेकलेस घातलं आहे आणि हिरव्या बांगड्या आहेत हातामध्ये, पाटले आणि बिल्लूवर. मी हिरव्याच घालते जास्त करून, चंद्रकोर आहे. आणि मागे गजरा आहे आणि त्याला ह्याला काहीतरी बोलतात ते लावते. तर आता ही साडी मी बॅक कॅमेराने दाखवते. ह्याच्यामध्ये हा ब्लाऊज तुम्हाला थोडासा वेगळा वाटत असेल, पण असा हा परफेक्ट वाटतो. हा ब्लाऊज सगळ्या पैठणीवरती हाच मॅचिंग झाला का असा वाटतो. दुसरा मी ब्रॉकेटवाला काढलेला, पण तो काय एवढा सूट होत नव्हता. तर अशा पद्धतीने हा शाही मस्ताने शिवलाय. त्याच्यात राजलक्ष्मी, ब्राह्मणी, कुठल्याही पॅटर्नमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे तुम्हाला घरपोच भेटेल. किमती वेगवेगळ्या आहेत ह्या साड्यांच्या, जसं क्वालिटी मी डमीला एक दाखवलं होते, पण त्याच्यामध्ये साडीला ह्याच्यात कसं हे आहेत काय बोलतात आपण, बुट्टे आहेत अशा मोराच्या अशा, तर त्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी होती आणि हाच कलर होता शक्यतो असाच होता. तर आणि त्याचे काट लाल होते, त्याचा ब्लाऊज पण शिवला होता. मी खास माझ्या वहिनीसाठी शिवला होता, नंतर एक दोन कस्टमरसाठी पण बऱ्याच जणांसाठी तो शिवलेला आहे. तर हा आता तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवते, शॉर्ट व्हिडिओमध्ये तर दिसेलच तुम्हाला. ह्याचा असा पदर आहे, खूप छान पदर आहे ह्याचा, पूर्ण एम्ब्रॉयडरी असल्यामुळे. तर चालेल, आपण बॅक कॅमेराने बघूया. सगळ्यात आधी मी तुम्हाला जवळून ह्याची एम्ब्रॉयडरी दाखवते. ही मशीन एम्ब्रॉयडरी, पण फिनिशिंग खूप सुंदर आहे. मोर आहे आणि त्याला बघा तुम्ही डिझाईन, ह्याचा पिसारा आणि हे खालचं वेल आणि हे कमळ, हे असंच सिक्वेन्स वाईज डिझाईन आहे. तुम्हाला मी बॅक कॅमेराने असं दाखवते, कुठेही धागा नाही दिसणार तुम्हाला ह्याच्यात असा मशीन वर्क आहे. पण हे जे बुट्टे आहेत ह्याचे हे धागे असतात, हे निघत नाहीत, चांगले ह्याचे. आणि सेमी सिल्कमध्ये आहे, पूर्ण काट आहे. वरच्या बाजूला थोडासा प्लेन येतो आणि इकडेही काट आहे आणि इथून हे काट आहे आणि इकडं थोडंसं इकडं प्लेन आलं आहे खालच्या बॉर्डरला. आणि जे पायाला आहे, पायालाही व्यवस्थित असा बसला आहे. कलर खूप सुंदर दिसतो, वांगी कलर आहे वाईनमध्ये. आणि ह्याच्यात विथ ब्लाऊज आहे की विदाऊट ब्लाऊज आहे हे मी विचारले नाही, शक्यतो हे विथ ब्लाऊजच असेल असं वाटतं. तर हे आहे आणि मागून बघू, काष्टा दाखवते मी तुम्हाला. कसं दिसतोय काष्टा, चांगला बसलाय? नाहीतर वाकडा तिकडा बसला नाही की ह्याच्यात शूट घेताना ते पिंते लावताना असं हे होतं. पण काष्ट्यालाही पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे, कारण काष्टा हा बॉर्डर हा आणि इकडचा हा इतका पार्ट आणि खालचा जो पायाचा काट असतो तो उठून दिसतोय. शक्यतो सगळ्या बाजूनी बॉर्डर मध्ये वर्क जे आहे एम्ब्रॉयडरी तो पूर्ण येईल अशा पद्धतीनेच कटिंग केला. फक्त इथे कमरेला आहे तो प्लेन आलाय, तो काय एवढा दिसत नाही, तो पार्ट प्लेन आला तरी चालतो. पण इथे किंवा हा थोडासा इथेही थोडासा प्लेन आलेला आहे, हा तुम्हाला दिसत असेल. पण इकडून असा हा वर्क आहे, तर हा काही एवढा दिसून येत नाही. कपडा खूप सुंदर आहे, क्वालिटी खूप सुंदर आहे ह्याची. आणि तुम्ही पाहता हे बॉर्डर पूर्ण वरती घेतले, हे बॉर्डर पिनअप इतकं छान हे केलंय. मला वाटतं कमीत कमी मी 6 वाजता ही साडी नेसलेली, म्हणजे घातलेली बोलतात, कारण
हे डायरेक्ट पायजण्यासारखं ना आता बरोबर 1:15 वाजलेत. तर 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1 सात तास झाले हे साडे आणि एका खुर्चीत बसून मी शूट घेत होते. तर कुठेही असं चोळगा मुळगा जास्त वाटत नाहीये. थोडीशी फिरून शूट घेत होते, असं नाही ते जाऊन असं आहे तर खुर्चीत बसलं नव्हतं, कारण कंटिन्यू कार्यक्रम चालू होता, कंटिन्यू मी शूट घेतलेला आहे. आता तो किती पार्ट मी युट्यूबवर टाकणार आहे तो मला हे नाहीये, कारण गाण्यांचं हे असलं की कॉपीराईट असलं की हे नाही. पण माझीच मुलगी त्या डान्समध्ये होती, बाकी सगळे माझे ओळखीचे सगळे होते, सगळ्यांचे जसं जमलं तसं मी शूट घेतले, ते एक आठवण आणि त्यांना ते व्हिडिओ पाठवण्यासाठी. त्यामुळे मी माझ्यावरती असं उलट करून किंवा कोणाच्या हातात देऊन मला वाटतं थोडासा एखादा एक 10 किंवा 15 सेकंदचा एखादा व्हिडिओ असेल. त्याच्या व्यतिरिक्त मी एवढे 3 ते 4 तासाचं शूटिंग केलं, त्याच्यात मी कुठंच दिसलेली नाहीये, कारण मला मेन कार्यक्रम फोकस करायचा होता. आणि खूप छान होते मर्दानी खेळ, तर इतके छान होते ना, असं बोलतात ना डोळ्याला पापणी बोलतात ना, ती हे होत नव्हती, इतके सुंदर होते. सगळेच मर्दानी खेळ बघितलेत, पण ह्यावेळेसचे हे मर्दानी खेळ वेगळेच होते. आणि त्यात मुली होत्या जास्त करून, मुलं पण होते पण खूप वेगळ्या पद्धतीचे होते. म्हणजे व्यायामाचा प्रकार इतका त्यांनी वेगळा दाखवला ना, जो आपण आता योगामध्ये सगळं करतो ना, त्याच्यात मला वाटतं त्याचे कितीतरी असे आसन आहेत की जे आपल्याला माहिती नाहीत. आज मला ते माहिती पडलं, अशा पद्धतीने कार्यक्रम झाला. तर आता म्हणले कुठं कंटाळा करायचा, साडी दाखवूया, अशी मी फिरून दाखवते आता पदर तुम्हाला. त्याचा कसा दिसेल मला नाही माहिती, असं करून करावं लागेल मला आता थोडस, कारण मी असं खाल्यावरून घेतलंय. दिसतोय पदर? तुम्ही बोलतील कोणाला बोलताय? सरांना सांगितलं घ्या थोडासा फोटो, आता काय दे घ्या काय करणार. मग त्यांना म्हणले जबरदस्ती कंटाळा आला की मग परत मला ते मेकअप करा सगळं आवरा, मग नको वाटतं. तर असा ह्याचा पदर आहे. पदरावरती पण फुले एम्ब्रॉयडरी, डबल डबल टेबल टेबल मोर नाचतायत मस्त. अशी ही साडी आहे, तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर काय करायचं ते तुम्हालाही माहिती आहे. तर खूप सुंदर दिसते, कॉम्बिनेशन तर खूप छान आहे, बरेच कलर आहेत ह्याच्यामध्ये, जेवढे तसंच नॉर्मल दाखवेल. कदाचित ह्याच्यातलं वर्क केलेलं असं एम्ब्रॉयडरीचं जे पॅटर्न आहे सॉरी ते परत मी व्हिडिओ शूट करेन असं मला वाटत नाही, कारण पाडवा येतोय आणि पाडव्याचे भरपूर असे ऑर्डर आहेत मला वेलवेटसाठी किंवा मॅचिंग लग्नाचे तारखा आहेत असं मुलीच्या असं नवरदेवाचे ते असे वेगवेगळे पॅटर्न आहेत. त्यामुळं मला वाटत नाही मी प्रयत्न करेन, पण हा ही एक साडी मी तुम्हाला दाखवले कारण हे बल्कमध्ये येत आहेत ऑर्डरमध्ये. तर म्हणले चालेल एक आपण दाखवूया. आणि ह्याच्यावरती ब्लाऊज तुम्ही ह्याचा काट काढून सुद्धा लावू शकता, जेव्हा तुम्ही शिवायला देता तर वरचं काट तुम्ही मागून घ्यायचं आणि ते लावून द्यायचं, तर खूप सुंदर दिसतंय. एक साडी मी ती तुम्हाला, तर तुम्हाला मी ती साडी दाखवते. दुसरा जो आहे कलर एक आता सध्या मला वाटतं हा व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुम्ही पाहिलेला आहे, हे व्हिडिओ पाहूनच मला नंतर ऑर्डर आलेत भरपूर. हा असा आहे, पूर्ण साडी नाही दाखवणार, वर्क हे तशीच आहे आणि सेम कलर, ही बॉर्डर तर सेम येते जी एम्ब्रॉयडरी असते पैठणीला हे वाली अशी. आणि ह्याला कोणतं तरी नॉर्मल पैठणीच बोलतात, थेवी वर्क आहे हे, पण ही मशीनचा इथे डिटेल्स सांगितले. तर हे असे आहेत, हा थोडासा ह्या कलरमध्ये बराचसा फरक आहे. हा पूर्ण पर्पल वांगी कलर, वाईन कलर बोलतात ना मराठीत ह्याला, वांगी कलर बोलतात. आणि हा थोडासा असा जांभळा मरून असा थोडासा वेगळाच येतो. आणि ह्याचाही पदर पिंक आहे, पिंक खूप साड्यांवरती आहे, त्यामुळं हाच ब्लाऊज मला सगळ्यांवरती शक्यतो मॅचिंग व्हायला लागलाय. तर तुम्हाला हे मी साडी दाखवली, नेहमी कसं मी म्हणले आवडते लवकर आणि गार्डनमध्ये खाली जाऊन शूट घेते खूप हे होते, पण एंडिंगपर्यंत मला साड्या खूप शिवावं लागल्या त्यामुळं मला ते जमलं नाही. तुम्ही वेळेवर तयार तर झाले, मेन कार्यक्रम बघायला भेटला, खूप छान कार्यक्रम सगळा तो झाला आणि तिथलं मला शूट करायला हे जमलं, जितकं जमलं तितकं जमलं. बघू आता ॲडिट करताना कळतं, कारण कॉपीराईट येतं आणि आपले जे काही असे पारंपरिक खेळ ते आहेत ते आपण त्याला प्रोत्साहन द्यायलाच हवं. तर आता ही साडी घरी करून ठेवते, तुमच्याशी बोलतच मी आता सगळं काढते. दिशाने दिलेला हा आपला नकली गजरा आहे, पण भरपूर उपयोगात येतो, जाऊन वेळ नसेल तेव्हा. मला वाटतं हा दुसऱ्यांदा घातला, थँक्यू दिशा. त्यानंतर हे हळदी कुंकाला कोणीतरी दिलं होतं मागे आणि जपून ठेवलेले, मुली डान्ससाठी पण वापरत होते की मी कुठं गेले तर तिथंही मिळतं. आणि हा केसांचा साधा आहे, मला वाटतं 50 का 60 रुपयाला घेतलेला. ह्याचा एक निघाला, कुठला निघाला का माहिती, तुटला ते प्लॅस्टिकचा आहे ना हा थोडासा कुठला तरी एखादा पान, पण हा गजरा खूप उपयोगाला येतो हे माझ्या लक्षात आलं. मेकअप करताना काय वाटत नाही, पण नंतर काढणं खूप आहे. त्यात आता उन्हाळा, उन्हाळ्याचं म्हणलं की
खूप हे होतोय, माझे केससुद्धा जे पांढरे झालेत ते मला कलर करणं जमत नाही. कलर करायला येतो कंठाळा, आणि कुठला कलर करायचा तेही कळत नाही. आधी मेहंदीच करायची हा नथ आहे. खूप सुंदर अशी डिझाईन ही नथची. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे अशी नथची डिझाईन आहे. त्यानंतर हे खूप सुंदर असे मल्टी कलरचे दिसत आहेत का. एक मिनिट हे पहा पडलं खाली. खूप सुंदर डिझाईन आहे. बापरे इतकं खूप सांभाळून ठेवावं लागतं. ह्याला दिसतात छान पूर्ण स्टोनचे. ही अशी जुबेची डिझाईन आहे. हे मला काहीही इतकं कितीही प्लॅनिंग करू कितीही तयारी करू पण वेळेवर माझी घाई होतेच. हे दागिने घालायचे ते दागिने घालायचे म्हणते पण वेळेत कार्यक्रमाला जाणं गरजेचं असतं, त्यामुळे मी ते जास्त असं हे करत नाही. ॲक्च्युली ते चुकतं थोडंसं टायमात मागे पुढे हो झाल्यामुळं, नाहीतर आपण लक्ष देऊन केलं की ह्या गोष्टी आपण मॅनेज करू शकतो. पण वेळेवर दोन साड्या आल्या. दोन साड्या कवर करणं किती फास्ट शिवले तरी 1.25 तास एका साडीला लागतं. 2.5 तास कुठून मॅनेज करणार मी. आणि ऑलरेडी जे होते ते होते, तेही शिवजयंतीच्या साड्या होत्या. लवकर शिवले आणि दिले त्यांना, कारण आपलं कामच ते आहे. पण सगळं ठीक आहे, मागे पुढे थोडंसं होतं आहे, देवाच्या कृपेने जमतं सगळं. कारण जिथं आपण शब्द दिलेला आहे तो पाळणं हे गरजेचं आहे. कधी कधी नाही, नेहमीच तारीवरची कसरत होते. आणि मला मी जिथं शूट घेत होते तिथं टेबल होता तिथे, आणि बाहेरचे शूट होते घेणारे होते त्यांचा तर तो कॅमेरा होता मोठा. मलाही त्याच्या बाजूला खुर्ची टाकून असं तिथून घ्यायला सांगितलं, वहिनी तुम्ही इथून बसून घ्या. आणि मला वर्षात तेवढ्या लोकात अशी इतकी छान ॲक्शन करून दाखवत होती ते मला दाखवता येणार नाही. तो कॅप्चर करायला हवा होता. खूप छान वाटतं पण अशा कार्यक्रमात असले की मी त्यांच्यासोबत नाही, मी दुसरीकडंच बिझी असते, त्यामुळे थोडंसं मला हे वाटते की मला त्यांच्यासोबत मजा करता येत नाही. कारण अशा कार्यक्रमाच्या वेळेस आपण शूटमध्ये बिझी असले की त्या गोष्टी करतात पण त्या दुर्लक्ष करत नाहीत, आवर्जून लक्ष देतात. मला पदर व्यवस्थित घ्यायला जमला नव्हता कारण पिनअप करायला, आणि हे थोडीशी साडी अशी व्यवस्थित आहे. तर भाग्यश्री आणि ज्योतीने पटकन तिथं मला पदर ॲडजस्ट केला, पिन लावून दिलं. अशा मैत्रिणी असायला हवं. पण इकडून हे दिसतं इकडून, हां कानातले मी घातले नव्हते, पॅकेटमध्ये ठेवलं होतं. संगीताने सांगितलं मला, वहिनी तुम्ही कानातले घालायला विसरले का? कारण छोटी डान्समध्ये होते, तिचा सगळ्याच घ्यायचं होतं. मीही कानातले त्यातले टाकले आणि तिथं गेलं हे केले. पण आवर्जून ह्या अशा आपल्या मैत्रिणी असतात ज्या सांगतात की बाबा हे विसरलं ते विसरलं म्हणून. पण खूप छान वाटतं. आणि लेजिम जे काही आहे ते शीतलने बसवलेलं आहे, तोही व्हिडिओ मी लवकरच एडिट करेन. प्लीज व्हिडिओ पहा. खूप 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 सुंदर असे कार्यक्रम झाले होते. तर चालेल, चला आजचा व्हिडिओ येतं संपवते. साडी कशी वाटली नक्की सांगा. कारण अशी शाही मस्तानीमध्ये ह्या पॅटर्नमध्ये मी घातली नाही, म्हणजे मी असं नेसून दाखवले नव्हते. आणि मेन खूप जणांचं हे माझ्या साड्या पाहिल्यानंतर ऑर्डर देतात, त्यामुळे मी हा गेटअप करते. आवर्जून ऑर्डर द्या. माझ्याकडे नसेल तरी तुम्हाला कुठं घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि दुकानदारांना सांगा. कारण मला खूप मेसेज येतात की साड्या खूप सुंदर असतात. आणि तुम्हाला असं माझ्याही लक्षात येतं की असं नेसून असं पूर्ण गेटअप केल्यानंतरच त्याचा लुक छान दिसतो. पण वेळ पण खूप जरुरी असतं. वेळ नसलं की ह्या गोष्टी मॅनेज करणं खूप कठीण जातं. तर चालेल, चला आजचा व्हिडिओ इथं संपतो. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.